मी अनेकांकडे पाहिलं, आमच्या भगिनी मातांच्या डोक्यावर टिकली आहे का नाही, कुंकू आहे का नाही, नाही तर मनोहर भिडे, संभाजी भिडे नव्हे. कारण त्या समाजामध्ये संभाजी, शिवाजी, संताजी, धनाजी अशी नावं ठेवत नाहीत. ते मनोहर भिडे, ते तर आपल्या बहुजन समाजाला गुंडाळण्यासाठी संभाजी भिडे वगैरे वगैरे. पण त्यांनी ते आमच्या पत्रकार भगिनीला विचारलं, टिकली असेल तर बोले. अरे काय, मला काय समजलं ते कशासाठी. आमच्या घरामध्ये लावतात, टिकली लावतात, कुंकू लावतात, काही लावतात, काही नाही लावत. मी असा विचार केला, ठीक आहे, मला आदर आहे आपल्या संस्कृतीचा. पण मी जो अभ्यास केला, तर ह्या जगामध्ये 60 महिलांना नोबल पारितोषिक मिळालं. 60, एकाही महिलेच्या कपाळावर टिकली नव्हती. दरडोई उत्पन्न जे आहे, 150 देशाचा अभ्यास केला, आपला 122वा नंबर. आपल्या अगोदरच्या 121 देशामध्ये कुणी टिकली लावली नव्हती. पण आता चक्र उलटं फिरवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मला तर अगोदर वाटलं, कारण आमचे एक मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अगोदरच्या दिवशी शेतामध्ये जे आहे शेती करत होते, चाललं होतं त्यांना, टीव्हीवाल्यांनी आम्हाला खूप दाखवलं. मला वाटलं हे गेले असतील मनोहर भिडे सांगायला की तुमच्या शेतामध्ये माझ्या आंब्याची झाडं लावा. पण ते काय बोलले तर आता त्यांना विचारावं लागेल. हे मी का सांगतोय, हे लहान लहान गोष्टी नाही आहेत, ह्या मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत. आणि मला त्यांना विचारायचं आहे, सावित्रीबाई फुल्यांचा फोटो पाहिला आपण सगळ्यांनी, टिकलीने फार मोठं कुंकू लावलेलं आहे. मग तुम्ही त्या सावित्रीबाईंना ज्या वेळा त्या मुलींना शिकवायला लागलात, तर चांगलं भलं मोठं कुंकू होतं, मग का त्यांना दगड मारले, का त्यांच्यावर चिखल फेकला, का त्यांच्यावर शेणमारा केला. होतं ना कुंकू मोठं. पण तुम्हाला महत्वाचा मुद्दा आहे, मनवाद परत या देशामध्ये आणायचा आहे. आणि त्यासाठी जे हळूहळू हे सगळी चक्र जे आहेत फिरत आहेत. पण त्यांना मला सांगायचं आहे, अशा धर्मांध सत्तेच्या विरोधात लढण्याची ताकद आम्हाला, आमचे हे दैवत आहे ना, छत्रपती असतील, शाहू महाराज असतील, फुले शाहू आंबेडकर यांच्यापासून आम्हाला ही ताकद मिळते आहे. तुम्ही कितीही करा, पण समतेचं चक्र जे आहे तुम्ही आता परत फिरू शकणार नाही. पवारसाहेब नेहमीच विकासाचं राजकारण करतात, आणि आपणही विकासाचं राजकारण करत आलो.